बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री वीसपुते यांनी एक महिन्यासाठी जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार घेताच रेती चोरी संबंधित येणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत कठोर पावले उचलली असून रेती चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत। रेती चोरांच्या तक्रारी संदर्भात कठोर अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांनी महसूल विभाग आरटीओ विभाग आणि पोलीस विभाग यांची संयुक्त बैठक घेतली। देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा तालुक्यासह जिल्ह्यात फिरती पथके नेमली। या पथकांनी अनेक ठिकाणी धाडी टाकून रेती साठे जप्त केलेत। अवैध रेती वाहतूक करणारी वाहने पकडली। नदीतून रेती चोरी करताना लागणारे साहित्य नष्ट केले। नदीवर जाणारे रस्ते छुपे रस्ते खोदून टाकले। तर देऊळगाव राजा तालुक्यात साहित्यासोबतच बोटही जप्त करण्यात आली। एकंदरीत जिल्हाधिकारी यांच्या दबंग कामगिरीमुळे जिल्ह्यातील अवैध रेती वाहतुकीला सध्या तरी ब्रेक लागलाय। ह्याचा जिल्हाभरातील रेती चोरांनी चांगलाच धसका घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे। एमसीएन न्यूज करिता रवींद्र शेगोकार, बुलढाणा।